पनवेल महापालिकेत प्रथम महापौर आणि उपमहापौर कोण असणार याची प्रतीक्षा 10 जुलै रोजी संपणार आहे. अनुसूचित जातीच्या महिलेसाठी महापौर पद राखीव असून त्यावर अखेर शिक्कामोर्तब होणार आहे. पनवेल महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन 1 महिन्यापेक्षा अधिक दिवस झाले आहेत, त्यामुळे सर्वांनाच महापौर आणि उपमहापौर कधी विराजमान होणार, नगरसेवक आपला कारभार कधी सुरू करतील याची प्रतीक्षा होती, ती आता संपणार आहे. बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित पनवेल महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीचा मुहूर्त अखेर ठरला आहे. पनवेल महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर सर्वांनाच महापौर आणि उपमहापौर पदाची उत्सुकता लागली आहे. पनवेलमधील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात 10 जुलै रोजी ही निवड होणार आहे. पनवेल महापालिकेत 78 पैकी 51 जागा जिंकून भाजपने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. विरोधक असलेल्या शेकापची अवघ्या 27 जागांमध्ये दमछाक झाली आहे, त्यामुळे महापौर आणि उपमहापौर पदी भाजपचे उमेदवार निवडून येणार आहेत. तसेच स्थायी समितीच्या 16 सदस्यांची निवडही करण्यात येणार आहे.